मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांच्या निदर्शनानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सतत सुरू आहे. यासोबतच रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे यासाठीही नागरिकांना दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत 23,92,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. 1 मे 2020 ते 24 सप्टेंबर पर्यंत फक्त विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून 23,92,000 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आज घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. या काळात 4,784 व्यक्तींकडून 500 रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे 23,92,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सदरील कारवाई भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात पथक कर्मचारी करत आहेत. सदर कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे, रस्त्यावर थुंकू नये व रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.